अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात श्री रामचंद्र संघटनेच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री रामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी गावातून श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या जिवंत भूमिका साकारत गावातून शोभायात्रा काढण्यात आली। रामाच्या भूमिकेत आकाश पाटील, सीताच्या भूमिकेत बबलू कुंभार, लक्ष्मणाच्या भूमिकेत गोपाळ पाटील तर हनुमानाच्या भूमिकेत वैभव सोनवणे हे होते। यावेळी सर्वांनी डीजेच्या तालावर थिरकत रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली। या कार्यक्रमासाठी सर्व रामचंद्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।